नमस्कार, बीकेबी मराठी न्यूज मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा निकाल होणार जाहीर. द्रौपदी मुर्मू आणि यशवंत सिन्हा यांच्यातून होणार राष्ट्रपतींची निवड. चित्रा वाघ यांच्याकडून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा व्हिडिओ ट्विट. ट्विट विरोधात पटोले घेणार न्यायालयात धाव. आजारी मुलाचा जीव वाचवण्यासाठी मातेने काढला पुरातन मार्ग. व्हिडिओ होतोय सोशल मीडियावर व्हायरल. ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त. आज राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतर्फे झारखंडच्या माजी राज्यपाल द्रौपदी मुर्मू आणि विरोधी पक्षाकडून माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा हे निवडणुकीच्या रिंगणात होते. आज राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतर्फे झारखंडच्या माजी राज्यपाल द्रौपदी मुर्मू आणि विरोधी पक्षांकडून माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा हे निवडणुकीच्या रिंगणात होते. देशातील आमदार खासदारांनी या निवडणुकीसाठी मतदान केले होते. सत्ताधारी भाजप आघाडीकडे 50% अधिक मते असल्याने द्रौपदी मुर्मू यांचा विजय निश्चित मानला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय पातळीवरील सर्व विभागांची आणि सेलची बरखास्ती करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. याबाबतची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी प्रफुल्ल पटेल यांच्याकडून ट्विटरवरून जाहीर करण्यात आली आहे. प्रफुल्ल पटेल यांची सही असलेल्या पत्रातून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व विभाग तातडीने बरखास्त करण्याचा निर्णय कळवण्यात आला होता. हे पत्र सर्व सेल आणि विभाग प्रमुखांना देण्यात आल्याचा उल्लेखही या पत्रात केलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सहमतीने हा निर्णय घेण्यात आल्याचे पत्रामध्ये म्हटले आहे. मात्र यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी पुन्हा ट्विट करत केवळ राष्ट्रीय पातळीवरील विभाग आणि सेल बरखास्त करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे. हा निर्णय महाराष्ट्र किंवा इतर कोणत्याही राज्यातील युनिटला लागू होणार नाही असे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात सर्वत्र पावसाने झोडपून काढले आहे. अनेक ठिकाणी पुराने हाहाकार माजवला असून अख्खे गाव काही ठिकाणी पाण्याखाली आले आहे. नद्यांना पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटलाय. अशातच नागरिकांना मोठ्या अस्मानी संकटाला सामोरे जावं लागत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. स्थानिक प्रशासन तसेच पोलीस विभाग नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी अथक परिश्रम घेत आहेत. मात्र याच पुराच्या विळख्यात माजरी येथील पोलीस स्टेशन सापडले आहे. अख्खे पोलीस स्टेशन पाण्यात सापडल्याने येथील पोलीस कर्मचाऱ्यांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आपल्या साहित्यासह पाण्यातून आपली वारी काढली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा व्हायरल होणारा व्हिडिओ चित्रा वाघ यांनी ट्विट केला असून या व्हिडिओ विरोधात नाना पटोले न्यायालयात धाव घेणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळत आहेत. अशातच सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओची चर्चा रंगल्याचं पाहायला मिळतंय. हा व्हिडिओ आहे महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केलाय. त्या व्हिडिओमध्ये नाना पटोले एका महिलेसोबत चेरापुंजीत असल्याचं पाहायला मिळतंय. व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून माध्यमांशी बोलताना व्हिडिओ विरोधात न्यायालयात जाणार असल्याचं नाना पटोले यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे चित्रा वाघ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणाविषयी नाना पटोले यांची नागपूर येथे प्रतिक्रिया दिली आहे. बघा, असं आहे की दोन गोष्टी आहेत, चर्चा आणि सफलता. ज्या माणसाच्या मागं असतं त्याला अशा सगळ्या प्रश्नाच्या समोर जावं लागतं आहे. म्हणून आमच्या जे आमचं विधी न्याय विभागाचं जे सेल आहे काँग्रेस पक्षाचं, त्याच्याकडून आम्ही सगळी माहिती याला गोळा करायला लावलेली आहे आणि वेळ आलं तर हे प्रकरण आम्ही कोर्टात घेऊन जाऊ. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की आत्ता याच्यावरची फार काही प्रतिक्रिया नाही, कारण की मागच्या काळात एक प्रकरण असंच माझ्या मागं आणि माझे पुतळे जाळण्यात आलेले होते आणि त्याच्यानंतर जे गोष्ट काही पुढं आली ती पुढं आल्यानंतर मग ते त्याचं काही उत्तर त्यांच्याकडून आलेलं नाही. माझी बदनामी करणं, मला त्रास देणं आणि विशेष करून महाराष्ट्रामध्ये बहुजनाचं नेतृत्व जेव्हा उभं होतं तर ह्या सगळ्या परीक्षेच्या पुढं जावं लागतं आणि म्हणून मी आता कोण काय बोलतं त्याच्यावर लक्ष देण्यापेक्षा आमची भूमिका एकदम स्पष्ट आहे. आम्ही याला या सगळ्या प्रकरणाला आमच्या आमचं जे काँग्रेस पक्षाचं जे सेल आहे त्याच्या माध्यमातून आम्ही सगळी याचे सगळे फाईल मागवून घेतलेली आहे, त्याच्या लिंक मागवून घेतलेल्या आहेत. हे कोणी केलं, काय केलं आणि योग्य ठिकाणी, कारण की मागच्या काळात तुम्ही
जे भंडारा जिल्ह्यात झालेल्या घटनेचं ज्या पद्धतीने पूर्ण राज्यभर माझे पुतळे आणि माझी बदनामी करण्याचं काम जे वेळेस केलं होतं त्यावेळेस आम्ही त्याचं उत्तर दिलं नाही, पण हे आता व्यक्तिगत माझ्यावर ज्या पद्धतीनं हे षडयंत्रिक आणि आरोप लावण्याचा जो प्रयत्न होत आहे या अशा प्रकरणामध्ये निश्चितपणे आम्ही आता त्या पद्धतीची भूमिका घेऊ. महाराष्ट्रामध्ये सत्तेचं स्थित्यंतर होत आहे, त्या पार्श्वभूमीवर हा व्हिडिओ पुढे आला आहे. त्याला मला आता त्याच्याकडे मुद्दा म्हणून लक्ष करायचं नाही, कारण की मी आता याच्यावर कुठली प्रतिक्रिया देणं बरोबर नाही, कारण की ज्या घटनेशी आपला संबंध नाही त्याला जबरदस्ती या पद्धतीचं वातावरण निर्माण करून. तर वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची, भेटूया विश्रांतीनंतर. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी, 1 डिग्री 3 जॉब अपॉर्चुनिटीज. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटक बैंक, नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. विश्रांतीनंतर आपलं स्वागत. माहेरी गेलेल्या पत्नीला परत आणा या मागणीसाठी एका तरुणाने दारूच्या नशेत मोबाईल टॉवरवर चढून 4 तास मुक्काम ठोकलाय. जालन्यातील बदनापूर तालुक्यातील दाभाडी येथे ही घटना घडली आहे. गणपत बकात असं दारू पिऊन मोबाईल टॉवरवर चढणाऱ्या तरुणाचं नाव आहे. दारूच्या नशेत गणपत बकात हा 4 वाजेच्या सुमारास गावातीलच मोबाईल टॉवरवर चढला. गावातील लोकांना त्याने मला घरकुल पाहिजे, मात्र पोलिसांकडूनही तो खाली आला नाही. त्यानंतर मात्र अग्निशमन दलाचे पथक मागवण्यात आले, तेही त्रस्त झाले आणि तब्बल 4 तासाने तो टॉवर खाली उतरला. त्यानंतर पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. सर्वोच्च न्यायालयाने OBC राजकीय आरक्षणाला मान्यता दिल्यानंतर काल नागपुरातील भाजपतर्फे जल्लोष करण्यात आला. ढोलताशांच्या गजरात मिठाई फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाने OBC राजकीय आरक्षणाला मान्यता दिल्यानंतर नागपुरात भाजपतर्फे जल्लोष करण्यात आला. यावेळी भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री यांचा भाजप कार्यकर्त्यांनी जयघोष करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आभार व्यक्त करण्यात आले. भाजपच्या OBC मोर्चातर्फे हा जल्लोष आयोजित करण्यात आला होता. यावेळी ढोलताशांच्या गजरात आणि OBC नेत्यांनी विजयाचे चिन्ह दाखवित राज्य सरकारचे अभिनंदन केले आहे. भाजप कार्यकर्त्यांनी यावेळी एकमेकांना मिठाई चारून आणि फटाके फोडून विजयाचा आनंद साजरा केलाय. पडल्यास
करण्यास आपल्या मुलांसाठी काहीही करू शकते याचा प्रत्यय अनेकदा येतोच. असाच एक प्रत्यय बुलढाणा परिसरात पुन्हा एकदा आलाय. आता हा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होतोय. बुलढाणा जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरापासून पाऊस सुरू असल्याने अनेक नदी नाल्यांना पूर आलाय. त्यातच मलकापूर तालुक्यातील काळेगाव या गावाचा संपर्क मलकापूर पासून तुटलाय. कारण गावाला चारही बाजूने विश्वगंगा नदीने वेढलेले आहे आणि तालुक्याला येण्यासाठी फक्त एकच मार्ग आहे, तो म्हणजे हरसोडा मार्गे मलकापूर. परंतु मध्ये असलेल्या पुलावरून पाणी वाहत आहे, त्यामुळे गावकऱ्यांना कुठेही जाता येत नाही. दरम्यान गावातील वैशाली अंबादास काळे यांचा देवांश नावाचा चिमुकला अचानक आजारी पडला. मात्र गावाला पुराचा वेढा असल्याने त्याला उपचारासाठी दवाखान्यात कसे न्यायचे असा प्रश्न काळे कुटुंबासमोर होता. यावेळी त्यांनी टायरवर बसून पुरातून माता आणि चिमुकल्याला उपचारासाठी नेले. एक 5-6 फूट खोल पाण्यातून जीव मुठीतून धरून या महिलेने आपल्या चिमुकल्याला उपचारासाठी मलकापूरला आणले आणि आपल्या काळजाच्या तुकड्याचा जीव वाचवलाय. या धाडसी मातेच्या प्रवासाचा गावातही काही लोकांनी व्हिडिओ काढला आणि आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्याची जी चाळण झालेली आहे त्याला पूर्णतः भाजप जबाबदार असून या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने स्वारगेट येथे अभिनव पद्धतीने आगळेवेगळे आंदोलन करण्यात आले. पीएमटी डेपो बाहेर केलेल्या या आंदोलनात तेथील रस्त्यांवर असणाऱ्या मोठ्या खड्ड्यांमध्ये कागदी होड्या रबरी बदक सोडण्यात आले. तसेच या खड्ड्यांजवळ अर्धगोलात बसून प्रतिकात्मक मासे खेकडे देखील पकडण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा घोषणा द्या ना. तर आता VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच. पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडींसह. बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.